नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. आषाढ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते तळणीचे पदार्थ. तळणीच्या पदार्थांमधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कापण्या. तेही एकदम सोप्या पद्धतीने कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या पिठांच्या कापण्या बनवल्या जातात, पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ह्या खुसखुशीत अशा कापण्या बघणार आहोत. तर चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघू शकता मी गूळ घेतलेला आहे एक वाटी चिरून. तुम्ही कोणताही गूळ घेऊ शकता. व याच वाटीने आपण दीड वाटी इतकं पाणी घालणार आहोत यामध्ये. व याला मिक्स करून व्यवस्थित असं विरघळून घेणार आहोत. फक्त हा गूळ आपण विरघळून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने पटकन होतो. 1-2 मिनटं लागतात हा गूळ विरघळण्यासाठी. तर या ठिकाणी बघू शकता आपली गुळवणी तयार आहे. तर आपण पीठ मळायला घेणार आहोत, थोडंसं थंड करूनच घ्यायचं. तर या ठिकाणी बघू शकता मी 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बाजरीचं पीठ देखील घेऊ शकता. चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ घालायचं कोणत्याही गोड पदार्थाला, त्यामुळे त्याची चव अजून वाढते. व 1-3 चमचे मी बेसन घालणार आहे यामध्ये. तुम्ही यामध्ये रवा देखील घालू शकता जर तुम्हाला जास्त खुसखुशीत हव्या असतील. व कापणीला छान स्वाद येण्यासाठी या ठिकाणी मी बडीशेप छान चेचून घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही सुंठ किंवा वेलची देखील घालू शकता. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. व आपल्याला जर कापणी खुसखुशीत हवी असेल तर या ठिकाणी बघू शकता 1-5 चमचे मी कडकडीत गरम तेल करून घेतलेलं आहे. मोहन म्हणून यामध्ये घालणार आहोत आपण. यामुळे आपली कापणी एकदम छान अशी खुसखुशीत तयार होईल. तेल गरम असल्यामुळे याला चमच्याच्या साह्याने आपण आधी मिक्स करून घेणार आहोत. व नंतर हाताच्या साह्याने सर्वत्र हे तेल लावून घ्यायचं सर्व पिठाला. त्यामुळे एकदम छान अशा खुसखुशीत आपल्या कापण्या तयार होतील. बघू शकता अशा पद्धतीने छान असं पीठ चोळून घेतलं की मस्त अशा कापण्या तयार होतात. अशा पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे. तर यामध्ये आपण जे गुळवणी करून घेतलेली आहे ती थोडी थोडी घालून याला देखील आपण मळून घेणार आहोत याच पाण्यामध्ये किंवा याच गुळवणीमध्ये. अशा पद्धतीने सर्व गुळवणी घालून मी पीठ मळून घेतलेलं आहे. जास्तही घट्ट नाही. बघू शकता अशा पद्धतीने. जर थोडंसं पीठ कमी पडत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ देखील घालू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. छान असं याला मर्दून घेणार आहोत. थोडंसं तेलाचा हात लावून याला छान असं मर्दायचं, म्हणजे कापण्या करताना आपल्याला सोपं जाईल. अशा पद्धतीने छान अशी मऊसूद आपली कणिक तयार झालेली आहे. बघू शकता. तर याचा एक गोळा आपण घेऊन चपातीसारखं लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने मीडियम साईजचाच गोळा घेणार आहे. व असा खसखसमध्ये बुडवायचा, म्हणजे एकसारखी अशी खसखस सगळीकडे लागते. बघू शकता. कापणीसाठी आपल्याला चपाती जास्त जाड किंवा जास्तही पातळ लाटायची नाही. मीडियम जाडीची चपाती आपण लाटून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. तर याच्या आपण कापण्या कट करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकता. मी कटरच्या साह्याने करते, तुम्ही चाकूच्या साह्याने देखील करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या तयार करून घेणार आहोत. तेल मी आधीच गरम करून घेतलेलं आहे. बघू शकता तेलही छान गरम झालेलं आहे. तर आपण कापण्या तळायला घेऊयात. गॅस मंदच ठेवायचा, जास्त हाय फ्लेमवरती ह्या कापण्या तळायच्या नाहीत, नाहीतर आतून कच्च्या राहतात, एकसारख्या अशा भाजत नाहीत. त्यामुळे मंद गॅसवरतीच मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या, त्यामुळे एकदम छान अशा खुसखुशीत तयार होतील आपल्या कापण्या. भाजण्यासाठी जास्त घाई करायची नाही. दोन्ही साईडने आलटून पलटून छान अशा खुसखुशीत भाजून घ्यायच्या. तर या ठिकाणी बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घेणार आहोत. एकदम छान अशा खुसखुशीत तयार होतात ह्या. बघू शकता. तर याला काढून घेऊयात. व याच पद्धतीने आपण दुसऱ्या देखील कापण्या तळून घेणार आहोत.
तर या ठिकाणी आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत. बघू शकता किती छान झालेल्या आहेत, एकसारख्या अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. बघू शकता आतून देखील मस्त अशा लेअर आलेला आहे त्याला. तर या ठिकाणी मस्त अशा आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा कापण्या बनून तयार आहेत. बघू शकता तुम्हाला आवाजावरून तर समजलंच असेल आपल्या कापण्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत. कापण्या आणि चहाचा बेत खूप छान आहे. पावसाळा म्हटलं की कापण्या तर नक्कीच बनवल्या जातात. तर कापण्या आणि चहा खूप छान लागतो. तर या आषाढमध्ये तुम्ही नक्की या कापण्या बनवून बघा आणि कशा झाल्यात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. अशाच हेल्दी आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा. हेल्दी खा, हेल्दी रहा. भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.